ये शहर किसी जंग के मैदान से कम नहीं था। पूरा शहर बारूद के ढेर पर बैठा था, बस कोई माचिस जलाने वाला चाहिए था। नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मंडळी, आताच नेटफ्लिक्सनी यूट्यूब वर एका अशा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे, ज्या चित्रपटाचं नाव आहे क्लास ऑफ 83। आणि आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये त्याच ट्रेलरचा एक रिव्ह्यू करणार आहोत किंवा त्या ट्रेलरवर आपल्याला जे वाटतं ती रिएक्शन देणार आहोत। पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। मंडळी, क्लास ऑफ 83 मध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे बॉबी देओल। पण बॉबी देओलचा आपण खरंच एका बाबतीत त्याला क्रेडिट द्यायला हवं की तो बॉलिवूड मधला एक अंडररेटेड ऍक्टर आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला कुठली भूमिका करण्याची संधी मिळते तेव्हा ते काम ती भूमिका तो इमानदारीत करतो, पण त्याला डिझर्विंग असं क्रेडिट त्याच्याबद्दल कधीच मिळालं नाहीये। बट या चित्रपटाच्या जेव्हा पोस्टर रिव्हील झालं तेव्हाच बॉबी देओलच्या शेपमध्ये दिसत होता आणि जे बेअरिंग त्यांनी पकडलं हे आपल्याला कळत होतं, तेच त्याचीच कंटिन्युटी आपल्याला ट्रेलरमध्ये सुद्धा दिसते। आणि ट्रेलरच्या सुरुवातीपासून ट्रेलरच्या एंड पर्यंत बॉबी देओल आपल्याला एकदम फिट आणि इन टू द कॅरेक्टर दिसतो। आता ही क्लास ऑफ 83 हे त्यावेळेची गोष्ट आहे ज्यावेळी मुंबईला बंबई किंवा बॉम्बे बोललं जात होतं, आणि तेव्हा मुंबई पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांचे म्हणजे जवळजवळ 36 आकडा होता। आणि त्या काळातले अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये याआधी देखील आले आहेत जे आपण रसिक प्रेक्षकांनी त्या पिक्चरना डोक्यावर उचललं होतं, आणि ते चित्रपट म्हणजेच सत्या किंवा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, शूट आउट ऍट लोखंडवाला आणि शूट आउट ऍट वडाळा। आता या चित्रपटांचं या चित्रपट चालण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी या चित्रपटांना कमर्शियली बरोबर प्लॉट केलं होतं, म्हणजे त्यावेळेचं ड्रेसिंग सेन्स असो किंवा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटाची खासियत होती त्याचे पंचेस, वन लाईन पंचेस जे होते, जे रणदीप हुड्डा सतत म्हणायचा किंवा अजय देवगण आणि इम्रान हाशमीच्या तोंडी जे आपल्याला ऐकायला मिळत होते, या सगळ्या वन लाईन्स मुळे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई बघताना आपल्याला अधिक मजा आली होती। तसंच होपफुली क्लास ऑफ 83 मध्ये सुद्धा आपल्याला तो काळ असल्यामुळे मुंबई पोलीस आणि आता याच्यात काळसेकर गँग दाखवली आहे, काळसेकर गँग म्हणजेच अनुप सोनीची गँग असते। तर आय होप की हे जे क्लॅश आहे मुंबई पोलीस आणि काळसेकर गँग मधलं हे आपल्याला त्यांनी चांगलं रंगवलेलं असेल। बॉबी देओल जो विजय सिंगची भूमिका करतो आहे तो पोलीस रँक मध्ये आता नाहीये, तो कदाचित एक इमानदार पोलीस असतो आणि अति प्रामाणिक पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्याची ट्रान्सफर एक डीन म्हणून साध्या पोलीस अकॅडमी मध्ये केलेली आहे। आणि तिकडे बॉबी देओलचं डोकं चालवून बॉबी देओलला 5 असे पोलीस ऑफिसर्स निवडायचे असतात जे रँक वाईज इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर असेच असतील, पण त्यांना कुठल्याही ज्युरिस्ट्रिक्शनचं रिस्ट्रिक्शन नसेल। आणि त्यांना बॉबी देओल ज्या ज्या लोकांना प्लॉट करेल त्या लोकांना ते खुल्याम त्यांचा एन्काउंटर करू शकतील। अशी याची एक मनलाईन आहे। आता बॉबी देओलचा सुद्धा एक पास्ट आहे, कारण बॉबी देओलची बायको सुद्धा आपल्याला या ट्रेलर मध्ये दिसते। आणि बॉबी देओल बरोबर नक्की काय झालं होतं ज्याच्यामुळे त्याची ट्रान्सफर या पोलीस अकॅडमी मध्ये झाली हे बघण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघावा लागेल। सो नो डाऊट वन लाईन याची खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, आणि मुख्य भूमिकेत असणारा बॉबी देओल आपल्याला नो डाऊट ट्रेलर मध्ये इम्प्रेस करून जातो, आणि अनुप सोनी सुद्धा एक चांगला ऍक्टर आहे याची सुद्धा आपल्याला जाणीव आहेच। आता ही बेस्ड ऑन एक ट्रू स्टोरी आहे असं म्हणतात। आता क्लास ऑफ 83 हा चित्रपट शाहरुख खानच्या प्रोडक्शन अंडर प्रोड्यूस झाला आहे, पण आय थिंक शाहरुख सुद्धा सध्याच्या सिच्युएशनला घाबरून त्यांनी ट्रेलर मध्ये स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसचं कुठेही नाव टाकलं नाहीये, स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसला कुठेही मेन्शन केलं नाहीये क्रेडिट्स मध्ये। बट नेटफ्लिक्सवर शाहरुख खानचा एक चांगली पकड बसली आहे, म्हणजे बार्ड ऑफ ब्लड असो किंवा बेताल सुद्धा एक चांगला प्रयत्न होता। आता क्लास ऑफ 83 ट्रेलर वाईज तरी चांगला वाटतोय, आय होप शाहरुखला ते सक्सेस प्रोडक्शन हाऊस वाईज क्लास ऑफ 83च्या माध्यमातून नेटफ्लिक्सच्या माध्यमातून पुन्हा मिळेल। बट ओव्हरऑल फर्स्ट इम्प्रेशन क्लास ऑफ 83च जे येत आहे ते खरंच खूप उत्तम आहे। आणि मंडळी, कोरोनाच्या या काळात आपण खरंच ओटीटी प्लॅटफॉर्म्स म्हणजेच नेटफ्लिक्स, हॉटस्टार, सोनी लिव्ह असो किंवा Z5 असो या सगळ्यांचं आपण खरंच कौतुक करायला हवं, कारण यांच्याच मुळे आपल्याला ऍटलीस्ट नवनवीन चित्रपट बघायची संधी तरी मिळत आहे।
नाहीतर थिएटर बंद असल्यामुळे आपल्या सगळ्यांचेच चित्रपट प्रेमींचे खऱ्या अर्थी हाल झाले असते. बट आत्ताच्या घडीला क्लास ऑफ 83 एक उत्तम चित्रपट म्हणून आपल्या भेटीस येणार आहे याची जाणीव आपल्याला होते आणि हा रिलीज होणार आहे नेटफ्लिक्सवर 21 ऑगस्ट 2020 रोजी. मंडळी, या चित्रपटाचा सुद्धा आपण रिव्ह्यू करणार आहोत. बट आत्ता तरी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.